राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात आय ए पी एस रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे शुक्ला यांनी फोन टॅपिंग कायद्याचा गैरवापर करत शासनाची दिशाभूल केली असल्याचेही अहवालात म्हटले आहे यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे अहवालातील तपशीलनुसार यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे ग्रह मंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी यांची व्यक्तिशा भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली त्याचे प्रमाण कौटुंबिक व्यथा विशेषतः त्यांच्या पतीचे कॅन्सरच्या आजाराने झालेले निधन आणि त्यांची मुले शिकत असल्याचे बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आपली चूक झाल्याचे कबूल करून त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली मात्र शासनाकडे सादर झालेले अहवाल परत देण्याचा कोणताही प्रगात नसल्याची तशी कारवाई करण्यात आली नसल्याचे कुंटे यांच्या अहवालात म्हटले आहे त्या महिला अधिकारी असल्याने तसेच त्यांची पतीचे कॅन्सरने झालेली निधन आणि मुले शिकत असल्याचे बाब निदर्शनास आल्याने सहानुभूती आणि सौजन्याच्या दृष्टिकोनातून प्रस्तावित कारवाई करण्यात आली नाही दरम्यानच्या काळात त्यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली असे अहवालात नमूद करण्यात आले आहे याबरोबर रश्मी शुक्ला यांच्याकडून त्यांनी दिलेल्या अहवालाची प्रत लीक झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे हे पत्र टॉप आणि सिक्रेट असताना देखील उघड झाले ही बाब गंभीर आहे तसेच संशय असल्याची बाब उघड झाल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे शुक्ला यांनी ज्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले त्यांची प्रायव्हसी धोक्यात आली तसेच त्यांचे विनाकारण बदनामी झाली शिवाय त्यांच्या अहवालात नमूद केलेल्या बदल्याच्या तथाकथित निर्णय व प्रत्यक्षात शासनाने घेतलेले निर्णय यात कोणतेही साम्य नाही असे अहवालात म्हटले आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ